तीस तीस भेंड्याची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची भेंडी फ्राय नक्की करून पहा. जबरदस्त होतात आणि खूप कमी अशा सामानात आपण ही भेंडी फ्राय बनवणार आहोत. इथे मी कोणतेच धणे भाजणार नाही आहेत, तीळ भाजणार नाही आहेत, तरीसुद्धा ही मस्त अशी क्रिस्पी क्रंची ही भेंडी तयार होतात आणि ही भेंडी बराच वेळ क्रंची राहतात. त्यासाठी आपण काही सिक्रेट असे इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहोत. नमस्कार, मी श्वेता पाटील, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज तुमच्यासाठी एकदम मस्त अशी चमचमीत भेंडी फ्राय घेऊन आलेली आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. आपण इथे भेंडी फ्राय करणार आहोत, त्यासाठी आपण इथे बारीक अशी भेंडी घेतलेली आहेत. भेंडी फ्रायला कधीही छोटी भेंडी आणायची, जेणेकरून ती भेंडी चवीला जास्त छान लागतात. मोठ्या भेंड्यांचा वापर करणार नाही आहोत, लहान भेंडी कोवळी असतात, चवीला छान लागतात. आता भेंडी कोवळी आहेत का हे कसं ओळखायचं, तर भेंड्याचं शेवटचं टोक तुम्ही अशा पद्धतीने तोडून पहा. जर ते पटकन तुटलं याचा अर्थ ती भेंडी कोवळी आहेत, जर ते टोक तुटलं नाही तर ते भेंड जून असतं. असं भेंड आपण भाजीसाठी वापरत नाही. भेंडीचा वरचा भाग कट करून काढत आहोत आणि भेंड्याला अशा पद्धतीने दोन भागात कट करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी भेंड्याचा मागचा भागसुद्धा कट केलेला आहे आणि पुढचा भागसुद्धा आपण कापून घेणार आहोत. आता हे दोन्ही भाग कट करून झाले की भेंड्याला अशा पद्धतीने मध्ये एक कट करून घ्यायचं आहे आणि भेंड फक्त दोन भागामध्ये आपल्याला कट करायचं आहे. भेंड्याचे मी पूर्ण दोन भाग केलेले नाही आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व भेंडी कट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे आपली प्रत्येक भेंड्याला खाच करून झालेली आहे. भेंडी कापायच्या आधी ती मी स्वच्छ धुवून घेतलेली, स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यामध्ये पुसून आपण आता ही भेंडी कट करून घेतलेली आहेत. आता आपण ह्या भेंड्यामध्ये जी स्टफिंग करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे 3-4 खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. नॉर्मल असे ओल्या खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण हिरवीगार कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत. इथे मी 1/2 कप कोथिंबीर घेतलेली आहे. तसेच लसणाच्या काही पाकळ्या आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या, तसेच 1 इंच आलं आहे. आता आपण याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला खोबरं एकदम बारीक हवं आहे, त्यासाठी आपण इथे 1-2 चमचे पाणी ॲड करून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. 2-3 चमचे होईल इतकी ही पेस्ट आहे. आता या पेस्टमध्ये आपण बाकीचे जिन्नस ॲड करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण सर्वात प्रथम बेसन ॲड करून घेणार आहोत. इथे मी 3 चमचे बेसन घेतलेलं आहे, तसेच 2 चमचे तांदळाचं पीठ आहे. मी जे तुम्हाला मगाशी म्हणाले आपण भेंडी क्रिस्पी क्रंची होण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहोत, तर तो हाच आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स. ह्या 2 पिठामुळे तुमची भेंडी एकदम मस्त क्रंची क्रिस्पी होतात. आता यामध्ये मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे, तसेच 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा किचन किंग मसाला वापरलेला आहे. तुम्ही इथे गरम मसाला वापरला तरीही चालेल. चिमटीभर हिंग, तसेच चवीपुरता मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. आता या बॅटरमध्ये आपण 1/2 कापलेला लिंबू घालून घेणार आहोत. जर तुम्ही चमच्यामध्ये जर मेजर केलं तर 2 चमचे होईल इतका लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स व्हावे यासाठी मी थोडंसं पाणी ॲड करून घेते आहे. अगदीच 1-1.5 चमचा पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडं घट्टसर आपण हे सारण बनवणार आहोत, कारण की आपल्याला हे सारण भेंड्यामध्ये स्टफ करायचं आहे. त्यामुळे आपण एकदम पातळ असं सारण तयार करणार नाही आहोत. तुम्ही इथे पाहू शकता कन्सिस्टन्सी एकदम पातळही नाही आहे आणि एकदम घट्टही नाही आहे, असं मोकळं असं सारण तयार झालेलं आहे. एकदम परफेक्ट असं सारण तयार झालेलं आहे. आता आपण हे सारण भेंड्यामध्ये स्टफ करून घेणार आहोत. आता आपण थोडं थोडं करून सारण भेंड्यामध्ये भरून घेणार आहोत. अशा पद्धतीने भेंड्यात सारण भरून घ्यायचं आहे. सारण भरून झाल्यावरती भेंडी थोडीशी प्रेस करून घ्यायची, जेणेकरून
भेंड्यात परफेक्ट असं सारण स्टफ होतं। इथे आपण बाकीची भेंडी ही अशाच पद्धतीने भरून घेत आहोत। सर्व भेंडी व्यवस्थित अशी भरून घ्यायची आहेत। इथे आपली बाकीची भेंडी ही भरून झालेली आहेत आणि माझं बरंचसं सारण शिल्लक राहिलेलं आहे। आता हे सारण तुम्ही जर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तर ते 2 दिवस एकदम मस्त राहतं। जर तुमची घाई असेल तर तुम्ही असंच सारण बनवून जर ठेवलं आणि टायमावरती जर भेंडी भरली तरीही भेंडी छान होतात। आता मी हे सारण बाजूला ठेवते आहे आणि आपण आता भेंडी फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत। यामुळे भेंड्यांना मस्त असा फ्रेग्रन्स येतो। आता कढीपत्त्याची पानं तडतडली की त्यावरतीच आपण भेंडी घालून घेणार आहोत। आता आपण ही भेंडी एक एक अशी व्यवस्थित लावून घेणार आहोत जेणेकरून तुमची भेंडी मस्त शिजतील, क्रिस्पी होतील। ही सर्व प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करायची आहे। अशा पद्धतीने भेंडी व्यवस्थित पसरून घ्यायची पॅनमध्ये आणि त्यावरती झाकण देऊन अगदीच 2 ते 3 मिनिटासाठी आपण ही भेंडी शिजवून घेणार आहोत। आता तुम्ही इथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। भेंड्याची खालची बाजू चांगली शिजलेली आहे, त्याचा रंग देखील बदललेला आहे। भेंडी थोडीशी मऊ झालेली आहे। आता आपण ही सर्व भेंडी पलटी करून घेणार आहोत जेणेकरून त्याची वरची बाजू ही चांगली शिजेल। तुम्ही पाहू शकता भेंड्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि आपले 2 सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरल्यामुळे भेंडी मस्त अशी क्रिस्पी व्हायला सुरुवात झालेली आहे। चण्याचं पीठ आणि तांदळाच्या पिठामुळे भेंडी मस्त अशी कुरकुरीत क्रिस्पी होतात। आता आपण पुन्हा एकदा झाकण देऊन दुसरी बाजूही शिजवून घेणार आहोत। आपण ही भेंडी फ्राय करताना झाकण देऊन ही भेंडी शिजवल्यामुळे ती भेंडी पटकन शिजतात आणि बेसनाचं आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे ही भेंडी क्रिस्पी क्रंचीही तयार होतात। 2 मिनिटं झालेली आहेत। आता मी दुसरी बाजूही चांगली शिजवून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी भेंडी तयार झालेली आहेत। आता मी तुम्हाला त्याचा आवाज ऐकवते, पाहू शकता एकदम मस्त असा आवाज येतोय। भेंड्याच्या आवाजावरच तुम्हाला कळलं असेल भेंडी किती क्रिस्पी आणि क्रंची झालेली आहेत। आता यावरती कोथिंबीर घालून ही भेंडी सर्व्ह करा। झटपट अशी क्रंची क्रिस्पी भेंडी तयार होतात, चटपटीत लागतात। कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।